श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभाण येथील प्रशांत अमोल आणि राजेंद्र रंगनाथ नागले यांच्या मुक्त गोठ्यातील गायीची विक्री चक्क 2,11,001 रुपयाला गोठ्यातच विक्री झाली आहे। विक्रमी किमतीला ही गाय विकली गेल्याने आजपर्यंतच्या विक्री झालेल्या गायींच्या किमतीत ही उच्चांकी किंमत असल्याचं बोललं जात आहे। येथील प्रशांत रंगनाथ नागले या तरुण शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता, मात्र आता नागले बंधूंचा हा मुख्य व्यवसाय झालेला आहे। गोपालन व्यवसायात सातत्याने वाढ करून त्यांचे मुख्य व्यवसायात रूपांतर केल्याने त्यांच्या गोठ्यात दर्जेदार 50 पेक्षा अधिक संकरित गाय झालेले आहेत। शेतातच सुमारे 1.5 एकर जागेत मुक्त गोठा सुरू केलेला आहे। यामध्ये दर्जेदार वानाच्या गायींचे संगोपन केले जात असून दररोज सुमारे 450 ते 500 लिटर दूध वितरित केले जात आहे। त्यांच्या गोठ्यातील गुड्डी या संकरित गायीची गोठ्यातच विक्री झाली असून 2,11,001 रुपयाला ही गाय सोनगाव तालुका राहता येथील गायांचे व्यापारी यांनी गोठ्यातूनच खरेदी केली आहे। आतापर्यंतच्या खरेदी विक्रीतील ही उच्चांकी किंमत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। या जातीची ही गाय दररोज सुमारे 40 लिटर दूध देत असून दुसऱ्या वेताची आहे। त्यासोबतच नागले बंधूंच्या गोठ्यातील राणी या 35 लिटर दूध देणाऱ्या गायीची 1,41,000 तर लक्ष्मी या 30 लिटर दूध देणाऱ्या गायीची 1,21,000 विक्री झाली आहे। विक्रीनंतर या गायींची बसस्थानक परिसरात भर पावसात गुलालाची उधळण करत आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून नागले बंधूंनी या गायींची विदाई केली आहे। यावेळी नूर महम्मद शेख, मुन्नाबाई पात्रेवाले, इम्तियाज शेख, संतोष गोगरे, उस्मानभाई पठाण, संभाजी ब्राह्मणे, रमेश नागले, बाळासाहेब कोकणे, उपसरपंच काणा खंडागळे, समशेर कुरेशी, सोहेल शेख, सोमनाथ शिंदे, दत्तात्रय मगर, गणेश कोकणे, खुशाल नागले, बंडू नागले, प्रशांत नागले, राजेंद्र नागले, प्रकाश रणनवरे, सचिन नागले, विलास सपकळ आदींसह परिसरातील गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबी न्यूज जनमतसाठी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर टाकळीभाण।